एसटी कर्मचाऱ्यांवर केलेल्या कार्यवाहीच्या निषेधार्थ राज्य सरकारचं श्राद्ध घालात मुंडन करून पिंडदान आंदोलन करण्यात आलं. पहिल्या 2 दिवसांपासून पोलीस बळाचा वापर करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं करण्यात आला आहे. लातूर आज आंदोलनाचा 15वा दिवस. एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्यात आल्यानंतर लातूर जिल्ह्यातही आंदोलक कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. जिल्ह्यातील 32 बडतर्फ कर्मचाऱ्यांनी कारवाईच्या निषेधार्थ लातूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारचं श्राद्ध घालत पिंडदान आंदोलन केलंय. त्यावेळी काही कर्मचाऱ्यांनी मुंडन करत सरकारच्या विरोधात बोंबई ठोकली आहे. गेल्या 14 दिवसांपासून लातूर शहरात हे आंदोलन सुरू असून शासनात सामावून घ्यावं ह्या मुख्य मागणीसाठी हे आंदोलन सुरूच आहे. सरकारनं जेवढं आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलाय तेवढं आंदोलन तीव्र होणार असल्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. न्यूज 15 मराठी साठी असलम शेख अहमदपूर लातूर.